मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनीश आणि स्टडी सेवन वर आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पुढील 10 क्वेश्चन. परीक्षा होणे होत म्हणजे जे आता परीक्षा होणारच आहे, त्यासाठी आपण बरेचसे प्रश्न घेणार आहोत. परीक्षा पर्यंत बरेचसे असे व्हिडिओ होईल आणि याआधी पण बरेचसे आपण प्रश्न घेतलेले आहेत, तर ते पण बघून घ्या. तर चला सुरुवात करू. तर बघा, यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर तो आहे, एक रेल्वे गाडी 10 किलोमीटर अंतर 8 मिनिटात कापते, तर तिचा वेग जर ताशी 5 किलोमीटरने वाढवला तर किती वेळ लागेल ते अंतर कापासाठी, असं विचारलंय. तर पहिले मित्रांनो, यांनी आता जे आपल्याला किलोमीटर आणि मिनिट जे दिले आहे, तर त्यावरून आपल्याला पहिले त्या गाडीचा वेग काढावा लागेल, त्यानंतर त्या वेगामध्ये 5 किलोमीटर आपल्याला वाढवावं लागेल आणि नंतर पुन्हा आपल्याला वेळ काढावा लागेल. तर बघा, आता 10 किलोमीटर 8 मिनिटात जाते, ठीक आहे. आता 8 मिनिटाने जर याला भागलं तर 1 मिनिटात किती किलोमीटर जाणार हे निघणार, आणि आपल्याला काढावं लागते 60 मिनिटासाठी. ओके, 60 मिनिट म्हणजेच 1 तास. आता हे जर काढलं तर ताशी वेग निघणार, कारण हे 60 जे घेतलेले आहे हे आहे टोटल 1 तासाचे मिनिटे. ओके, मग आता याला जर भाग दिला 4 2 8 आणि याला दिला तर 15, त्यानंतर 5 आणि 15 5 75 किलोमीटर प्रति ओवर हे झाला त्या गाडीचा वेग. ओके, आता यामध्ये जर 5 ऍड केले तर 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने जर गाडी गेली तर किती वेळ लागेल. ओके, तर बघा, आता अंतर किती आहे, 10 किलोमीटर आहे, म्हणजे 10 किलोमीटर हे 80 स्पीडनं गाडी जाते. आता हे जे वेळ निघणार आहे तर हे निघणार आहे तासामध्ये. ओके, आपल्याला त्याला करावं लागेल मिनिटामध्ये कन्वर्ट, त्याच्यामुळे आपण याला 60 ने गुणू. नंतर आता याला जर भाग दिला 0 0 कॅन्सल, त्यानंतर 60 भागेला 8 म्हणजे आता पण त्या 8 सकम 48, 8 साठी 56, 8 साठी 56 उरले 4 आणि 8 5 40, तर ही झाला त्याचा वेळ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. नंतरचा प्रश्न आहे, मुद्दल आहे 6000 रुपये, मुदत 2 वर्ष आणि चक्रवाढ व्याज दरसाल 5% चक्रवाढ, ठीक आहे, याचा जो दर आहे चक्रवाढ व्याजाचा तो आहे 5%. तर आपल्या 2 वर्षाचं जे इथे चक्रवाढ व्याज आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर सोपं आहे, बघा 6000 हे मुद्दल आहे. ओके, तर याच 5% व्याज किती होणार, 10% काढण्यासाठी आपण 1 0 काढत असतो, म्हणजे 600 झाले आणि 5% म्हणजे 600 निम्मे 300 झाले जर तोंडी काढायचं असेल तर, नाही तर तुम्ही त्याचे परसेंटेज काढू शकता. ओके, हे झालं आता पहिल्या वर्षासाठी. ओके, आणि दुसऱ्या वर्षासाठी ही 300 होणार, ठीक आहे. आणि हे जे पहिल्या वर्षाचं 300 व्याज असतं त्याच्यावर परत 5%, 10% होणार 30 आणि 5% होणार 15, म्हणजे यात ऍड करावं लागेल आणि 15, म्हणजे या टोटल याची बेरीज झाली 15 आणि हे 615 हे झालं याचं व्याज. ओके, आणि आपल्याला म्हटलेलं आहे चक्रवाढ असल्यास रक्कम किती. ओके, टोटल रक्कम विचारले तर पहिले 6000 रुपये, म्हणजे हे होणार आहे 6615 रुपये, हे असणार याचे आन्सर. नाही तर मग दुसरा जे आपला फॉर्म्युला आहे तर त्याने करू शकतो आपण, 6000 गुणेला किती 105 भागेला 100, हे झालं पहिल्या वर्षीचं, पुन्हा 105 भागेला 100 हे जरी सोडवलं तर तुम्हाला डायरेक्ट याचे आन्सर मिळणार आहे. तर बघा, आता आपण सोडून पाहू, 5 चा भाग दिला 21, हे 20, त्याच्यानंतर इथे हे 21 आणि हे 20, त्याच्यानंतर 0 0 हे दोन्ही कॅन्सल, त्यानंतर बेदोनी 4 आणि हे होणार आहे 15. ओके, म्हणजे हे झालं 441 गुणेला 15, 21 चा वर्ग आणि गुणेला 15 केलं, म्हणजे 15 1 15 हात झाला 1 15 6 60 आणि 1 61, त्यानंतर हातचे आले 6 15 6 60 आणि हे 66, म्हणजे कसंही सोडवलं तर तुमचं 6615 हे असेल याचं आन्सर. नंतरचा प्रश्न आहे, 20 सेमी लांबी 15 सेमी रुंदी आणि 10 सेमी उंची असलेल्या एका भांड्यात किती लिटर पाणी बसेल, आपल्याला पाणी विचारलेलं आहे. आणि तुम्हाला मी मागे सांगितलं होतं का, एक घनमीटर जर असेल तर त्यामध्ये 1000 लिटर पाणी बसत असते, हे लक्षात ठेवा. एक घनमीटर जर असेल घनफळ त्याच्यात 1000 लिटर पाणी बसत असते, यावरून असे आपल्याला सोडवायचं आहे. तर सर्वप्रथम इथं जे सेमी आहे तर त्याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करू, कारण आपल्याला जो फॉर्म्युला माहित आहे तो मीटरचा, या लिटरची जे प्रमाण आहे ते आपल्याला माहित आहे. म्हणून इथे सरळ सरळ या म्हणजे 20 जे आहे 20 सेंटीमीटरचे जर आपण मीटर केलं तर 20 भागेला
जी झीर म्हणजे 20 भागेल इथं करावं लागेल आपल्याला 100 म्हणजे हे होणार आहे 0.2 मीटर. त्यानंतर गुणेला हे होणार आहे 100 भागेले भागल्यानंतर 0.15 आणि इथे 10 भागेले 100 म्हणजे होणार आहे 0.1. ठीक आहे, काय केलं आपण सेमीचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं आणि याचा आता घनफळ इथे आपण काढून घेऊ. तर हे होणार 15 × 30 आणि 30 × 31. ओके, आणि पॉइंट आहे 4 नंतर 1, 2, 3 आणि हे 4 इथे द्यावं लागेल पॉइंट, म्हणजेच हे होणार आहे 0.003. हा शून्य लिहायची गरज नाही. आणि आपल्याला माहित आहे की 1 घन मीटर मध्ये 1000 लिटर पाणी बसते. हे आहे घन मीटर. ओके, घन मीटर याचा आपण घनफळ काढला आणि याले गुणावं लागेल आपल्याला आता 1000 ने. ठीक आहे, आणि 1000 ने जर गुणलं तर हे होणार आहे 3 लिटर. ओके, तर अशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. नंतरचा प्रश्न, नंतर आहे चक्रवाढ व्याजाच्या दरसाल 10% दराने 2 वर्षांमध्ये व्याज दरवर्षी चक्रवाढ करून किती रकमेवर 356 रुपये व्याज होईल. तर सरळ आहे, रक्कम आपल्याला माहित नाही म्हणजे रक्कम घेऊ आपण एक्स आणि 10% म्हणजे 110 गुणेला परत 110 आणि इकडे जे रास येत असते म्हणजे 1 अधिक 756. हे जर सोडवलं तर तुम्हाला डायरेक्ट याचं अँसर मिळणार आहे. तर बघा आता 0 0 कॅन्सल. ओके, त्यानंतर आता याचा जर गुणाकार केला तर 11 चा वर्ग 121 गुणेला एक्स म्हणजे एक्स होणार भागेला 100. तर 100 आपण राईट साईडला घेऊन जर गेलं त्या 100 ने याला आपण गुणून घेऊ म्हणजे हे होणार आहे 100x + 756. 100 ने याला गुणलं तर ओके. त्यानंतर आता 121 मधून 100x गेले तर उरणार फक्त 21x आणि एक्स आपण याला उरल्यानंतर याला भागाकारात घेऊन जाऊ. ओके, हे होणार आहे 21. ठीक आहे, त्यानंतर आता पुढे जर याचा भाग तोडला तर हे 21 चा भाग जाणार 63 उरणार इथे 2 आणि 1 126 आणि 121 ने भाग दिला तर 6 भाग जाईल परत आणि हे होणार आहे 3600. ओके, म्हणजे एक्सची जी किंमत आली 3600 म्हणजे ती रक्कम होणार आहे 3600. मित्रांनो, हे जे आहे आपण इथं बऱ्याचशा 1-2 स्टेप गहाळ केलेले आहेत. हे जे कॅल्क्युलेशन आहे करायचं तुम्ही शिका, कारण आपल्याला तोंडी काही उदाहरणं जर असते म्हणजे काही स्टेप असतात ते आपल्याला तोंडी करायचे असतात म्हणजे काय लिहिताना आपल्याला टाइम पण वाचतो आणि पुढे आपण फास्ट सोडू शकतो. तर हे सोडून बघा तुम्ही. ओके, म्हणजे लक्षात येईल. नंतरचा प्रश्न बघा, नंतर एका आयताचा कर्ण 65 सेमी आणि त्याची एक बाजू 63 सेमी असेल तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी. हे पायथागोरस नुसार आपल्याला सोडवायचं आहे. असा जर आयात असेल, ठीक आहे, तर याची जी हे जो कर्ण दिलेला आहे हे दिलेला आहे 65 आणि बाजू दिलेली आहे 63. ठीक आहे, तर हे जर पायथागोरस नुसार आपण सोडवलं तर 65 कर्णाचा वर्ग वजा करावा लागेल आपल्याला हे बाजूचा वर्ग आणि जे दुसरी बाजू आहे त्याचा वर्ग. ठीक आहे, आता याचा जर आपण वर्ग केला तर 5 5 25 sin 7 42 आणि वजा होणार इथं 63 9 sin 3 18 18 × 36 7 3 आणि 6 6 36 आणि हे 39 आणि हे 1 वर्ग. त्यानंतर पुन्हा वजा बाकी केली 15 हे उरले 6. त्यानंतर इथे जे आहे 11 × 6 = 5 आणि इथे उरणार 11 × 9 = 256 आणि 1 वर्ग म्हणजे 256 हे 16 वर्ग आहे म्हणजे एक्स बरोबर असणार 16. ही बाजू मिळेल आपल्याला 16. नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे खालील पाय आकृतीमध्ये विविध खर्चाची टक्केवारी दिली आहे त्यावर त्यापैकी कोणत्या 2 खर्चाचा एकत्रित केंद्रीय कोण 108 आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा इथं दोन भाग आहे ज्यामध्ये ज्याची बेरीज 108° असेल असे आपल्याला या ऑप्शन पैकी ओळखायचे आहे. तर इथे 2 पद्धती आहे मित्रांनो. जर तुम्ही हे जे आता इथे पर्सेंटेज दिलेले आहे, ठीक आहे, आता पर्सेंट आहे, तर 10% म्हणजे काय, तर हे जो कोण असतो सर्व हे असतो 360. ओके, आणि त्याचे 10%, ठीक आहे, म्हणजे हे होणार आहे 36, म्हणजे हे होणार आहे 36°. त्याच्यानंतर हे प्रत्येक जे अंश आहे ते आपल्याला इथे काढत घ्यावं लागेल 36 × 72°.
ठीक आहे. त्यानंतर इथे 36 3 36 हे 18 अंश, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काढावं लागणार आहे. पण एवढे न करता जर आपण सरळ इथे काढलं की 108 हे किती पर्सेंट आहे, म्हणजे 360 चा जो भाग आहे 108 याच्यात जर आपण इथं पर्सेंटेज काढले तर बघा हे होणार आहे याचं 0 0 कॅन्सल, त्यानंतर 36 3 आणि 30% होणार आहे. ठीक आहे, म्हणजे 30% जे होणार आहे तर यापैकी आता बघायचं कोणत्या दोन्याची बेरीज 30% येणार आहे, किंवा ऑप्शन वरून घ्या हाऊसिंग आणि क्लॉथिंग. ओके, तर हाऊसिंग आणि क्लॉथिंग जर आपण बघितलं तर हे हाऊसिंग, ओके, आणि हे, तर याची जी बेरीज होत आहे हे होत आहे 40, म्हणजे हे होणार नाही. त्यानंतर फ्युल अँड एज्युकेशन, फ्युल आहे 15 आणि एज्युकेशन आहे 10, म्हणजे 25 होणार, हेही होणार नाही. फूड अँड अदर्स, तर फूड आहे 30 आणि अदर्स जे आहे तर ते आहे इथं 5, म्हणजे हे होणार नाही, 35 झाले, आपल्याला पाहिजे 30. त्यानंतर एज्युकेशन अँड क्लोथिंग, जर एज्युकेशन जर बघितलं तर इथं 10 आणि हे 20, म्हणजे हे होत आहे 30, म्हणजे हे असेल याचं आन्सर. ओके, नंतरचा प्रश्न आहे ए बी सी एकत्रितपणे एक काम पूर्ण 18 दिवसात पूर्ण करतात. तर असे प्रश्न आपण बरेचसे घेतलेले आहे. एकट्या ए ला काम करायला लागत आहे 36 दिवस, ठीक आहे. बी ला काम करायला लागत आहे 60 दिवस, तर आपल्याला सी चं काम काढायचं आहे. टोटल जे यांना लागत आहे तर ते लागत आहे 18 दिवस. ओके, म्हणजे आपल्याला जर सी चं काम पाहिजे असेल, सॉरी इथं सी पाहिजे, त्यानंतर हे 18 वजा 1/31 आणि वजा 1/60 हे जर काढलं तर आपलं सी चं इथे काम निघणार आहे. यात 18 36 आणि 60 याचा जर आता लसावी घेतला, लसावीच घेतला पाहिजे असं काही नाही, एक कॉमन संख्या घ्यायची का ज्याला या सर्व संख्येने भाग जाईल, ठीक आहे. तर आपण 180 घेतले, ठीक आहे, त्याला 10 ने गुणावं लागेल तर हे झालं 10. त्यानंतर इथे येणार 36 5 180 म्हणजे 5 आणि वजा हे होणार आहे 3, म्हणजे 10 वजा 5 वजा 3 म्हणजे हे होणार आहे 2 आणि 180 म्हणजेच होणार आहे 90 आणि हेच असणार आहे सी ला लागलेले दिवस 90 दिवस. ओके, नंतरचा प्रश्न नंतर आहे एका रकमेवर दरसाल 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज, सरळ व्याज आहे 240 रुपये, तर त्याच रकमेवर त्याच दराने तेवढ्याच मुदतीसाठी चक्रवाढ व्याज किती, तर सोपं आहे पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी. बघा हे दोन्ही वर्षाचे 240 आहे, म्हणजे एका वर्षाचे असेल 120 आणि दुसऱ्या वर्षाचे असेल 120, म्हणजे असे झाले 240, हे झालं सरळ व्याज. ओके, आणि चक्रवाढ व्याज जर म्हटलं तर काय होणार, चक्रवाढ व्याज होणार हे पहिल्या वर्षी 120 आणि दुसऱ्या वर्षी होणार 120 अधिक 120 वर परत 10%, म्हणजे हे होणार आहे 12. आता या सर्वाची जर बेरीज केली तर हे होणार आहे 252, ठीक आहे, हे झाले 240. ओके, म्हणजे हे 240 आणि हे चक्रवाढ जे व्याज आहे 252, कारण इथं 12 रुपये जे आहे ते एक्स्ट्रा वाढणार आहे, तर याचे आन्सर असेल 252 रुपये. नंतरचा प्रश्न नंतर आहे 3 ने सुरू होणाऱ्या आणि 5 ने संपणाऱ्या महत्तम आणि लघुत्तम 4 अंकी संख्यामधील फरक. बघा इथे जरा मिस्टेक दिलेली आहे, तर अशा वेळेस तुम्ही इंग्लिश पण क्वेश्चन वाचू शकता. अशी संख्या पाहिजे, अशा 2 संख्या पाहिजे 4 अंकी का, ज्याची सुरुवात 3 ने होईल आणि एंड होईल 5 ने. ओके, हे 4 अंकी आणि मोठ्यात मोठी आणि लहानात लहान, ही झाली मोठी आणि ही झाली लहान. तर इथे आता कोणत्या संख्या लिहायची, तिथे आपल्या मनात लिहायचं आहे, जसं की यांनी मोठ्यात मोठी म्हटलेलं आहे तिथं मोठीत मोठी संख्या आहे 9 लिहून घ्यायची, आणि लहानात लहान जर म्हटलं तिथे 0. ओके, आणि याचा जर फरक काढला तर हे होणार आहे 0990, म्हणजे 990 हे असेल याचा फरक. नंतरचा प्प्रश्न नंतर आहे 3 संख्या एकमेकांशी एकाच 2 3 प्रमाणात आहे, त्याच्या घनांची बेरीज आहे 972 असेल तर त्याच्या सगळ्यात मोठी संख्या कोणती. तर आपण प्रमाणात संख्या घेऊ एक्स आणि 2x आणि 3x, ठीक आहे. याच्या घनांची बेरीज म्हणजे एक्स घन अधिक 2x चा घन, म्हणजे हे होणार आहे 8x घन अधिक 3x चा घन, म्हणजे हे होणार आहे 27x चा घन, आणि हे होणार आहे याची बेरीज जी आहे 972 आहे. याची जर आता बेरीज केली तर हे होणार आहे 9 6 36, किंवा याची जर बेरीज केली तुम्ही तर हे होणार आहे 27 8 आणि 1 हे होणार आहे 36 36 x चा घन
आणि 972 याला जर आता भाग दिला तर बघा 36 किंवा 6 ने जर याला भाग दिला 9 ने भाग जाणार 9 चुक 36 9 एक 9 9 शून्य शून्य 9 आठी 72 त्यानंतर याला भाग दिला 4 दोन्ही 8 उरले इथे 2 4 7 28 x घन बरोबर 27 आणि x बरोबर होणार इथे घन काढल्यानंतर 3 1 ची किंमत आली 3 म्हणजे पहिली संख्या होणार 3 दुसरी होणार 3 2 6 आणि तिसरी होणार 3 3 9 तर आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे तर 9 ही असेल आंसर. मित्रांनो गणित सोडवताना आपल्याला जे पद्धत लवकर आठवली ती घ्यायची आणि सोडवायची ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आणखी जे काही समस्या असेल तुमच्या जर काही असेल तर ते मला नक्की कळवा. आपण त्या पद्धतीचे गणित घेऊ. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी बोलत आहेत जीके किंवा मराठी इतर विषयही आपण होतापर्यंत बघू तरी तसे आपण जास्तीत जास्त गणित घेणारच आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.